चला आता आपली पूजा झालेली आहे, वाण देऊन झालेले. आता सगळ्यांनी नावं घ्या आपल्या काय पतीचे. कसे आहात मित्रांनो, मजेत ना? असेच मित्रांनो, पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या बालवाडी लाईव्ह या युट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, चेहऱ्यावर एवढा हास्य काय, कारण का आज आहे वटपौर्णिमा आणि आपल्या घरातल्या सगळ्या सुवासिनी आपल्या नवऱ्याच्या उदंड आयुष्यासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी आज वडाला फेऱ्या मारणार आहेत. तर तसाच कार्यक्रम आपल्या घरात देखील आहे. अंकिता आहे आज बाजूला, आत्ते आहे, वहिनी आहेत, त्याच्यानंतर अंकिताची मम्मी आलेली आहे. असे सगळेजण मिळून आपण सालाबादप्रमाणे आपल्या खापऱ्या देवाकडे जाणार आहोत आणि तिकडे वडाचीही पूजा केली जाणार आहे. तर सगळीकडे तसं बघायला गेलं तर वटपौर्णिमेचा दिन अशाच प्रकारे साजरा केला जातो. तर टायटलमध्ये असं काय टाकण्याची गरज नाही की कोकणातली वटपौर्णिमा करून. तर आजचा हा जो सोहळा आहे याला या व्हिडिओद्वारे तुम्ही देखील हजर राहावं, कारण का आपल्या गावातले बरेच लोक आहेत जी आधी इथे होती आणि नंतर मुंबईला गेली. तर हा कार्यक्रम त्यांना देखील पाहता यावा म्हणून हा मी व्हिडिओ बनवत आहे. नक्की तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. नीलो आता तयार, चला आत्ते तयार झाली आहे. अंकिताचे पप्पा आहे, काय करा हाय. आणि अधिराज नेहमीप्रमाणे येतोय ना, तू चांगली बायको मिळणार, चल लवकर. अंकिताची मम्मी आहे आणि माझी बायको बघा कशी. तुम्ही काय काय घेतलं? आंबा, मोसंबी पण घेतली. काय फणस नाही मिळाला तुम्हाला? कमळ झाली आहे. एवढ्या तुम्ही मसुऱ्यावर ना आलात, एक फणस नाही आणला तुम्ही. आमच्या रेवणीत फणस नाही. एक प्रथमेशला जरा सांग की तुमच्या रेवणीत फणस नाही. आम्हाला सांग जरा त्याला की यावर्षी आम्हाला फणस नाही मिळाला. चला आता आपल्याला खापऱ्याशिवाराकडे जायचं ना, खापऱ्याकडे. काय ग, जे जे लोक आपला पहिल्यापासून सबस्क्रायबर आहेत त्यांना तर माहिती आहे हे आपलं मूळ घर आहे. आपल्या घराच्या वरच आहे. इथून आपल्याला वर जायचं. आपल्या गणपतीचे आधीचे व्हिडिओ बघितले असेल तर तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल हे मूळ घर आहे आपलं. इथून आता आपल्याला वर जायचंय. ही आपली तुळस सध्या बंद आहे घर. गेल्या वर्षी पण होता ना तुम्ही? हो आम्ही ना, हो गेल्या वर्षी पण होतो. या वर्षी पाऊसच नाही. तू चप्पल नाही घातली बघ अंकिता, चप्पल घालायची नसते. खरं प्रेम असेल तर नवरे. हे नीलो आत्याने पण घातली आहे चप्पल. आता ही पाईपलाईन गेली आहे नवीन टाकली, त्याच्यामुळे खंडलाय. आणि आईने काल साफ करून घेतलं. अंकिता आईने साफ करून घेतलं. पहिली पूजा नीलो आत्याला करू दे, मग तुला कळेल काय काय करायचं ते. दरवर्षी तुम्ही पूजेला येतात. घंटी वाजू नको, कधी आतमध्ये ना हे असत, गांजील गांजील असली तर प्रॉब्लेम. मला एकदा चावली आहे गांजील, घंटेत असते आतमध्ये. अधिराज खाली बस बघ. श्रुती तू पुढच्या वर्षी तरी येशील काय फेऱ्या मारायला? होय होय सांगता. वहिनी पण आली आहे, मगाशी वहिनी नव्हती. वहिनी हाय करा. हाय. नाव घ्यायचं आहे तुम्हाला? हो. जोरदार एकदम.
तर चला पूजा झालेली आहे ना हो, आता वडाचं झाड का वडाच्या झाडाला का फेऱ्या मारल्या जातात वडाच्या झाडाखाली ना ऑक्सिजन भरपूर मिळतो अच्छा त्याची प्रत्येक गोष्ट ही औषधी आहे अच्छा आपल्याला वापरात येते आणि संविधासाठी सुद्धा वडाच्या झाडाचा वापर केला जातो तर सर्वात जास्त ऑक्सिजन आपल्याला वडाच्या झाडातून मिळतो आता तुम्ही ह्या फेऱ्या ज्या मारणार आहेत त्या सात फेऱ्या का मारणार सात जन्मे तुस मिळावा म्हणून म्हणजे आपला नवरा सात जन्मी आपल्या बरोबर राहावा जसं वट सावित्रीने सांगितलेलं ना की यमाकडनं आपल्या नवऱ्याला घेतलं तेव्हा सात जन्म आपला हाच नवरा मिळावा म्हणून सात फेऱ्या आता तुम्ही याला मारणार आहे बऱ्याच लोकांना याच्यातलं शास्त्रीय कारण देखील माहिती असेल ते कमेंटद्वारे नक्की कळवतील म्हणजे एक चांगली माहिती लोकांपर्यंत पोहोचेल कमेंटद्वारे आता आपण काय फेऱ्या मारून घेणार सात फेऱ्या फेऱ्या मारून झाल्या ना आता काय करायचं हळदी कुंकू आणि याला वाण म्हणतात ना वाण वाणातला आणि याच्यात किती फळ असतात पाच फळ ते एकमेकाला एक्सचेंज करायचे ना वा यावर्षी पाऊस नाही तर बरं वाटतंय नाही तर दरवर्षी पाऊस असायचा पण पाऊस आला तर पाहिजेच ते खूप महत्वाचं आहे वडाला सांगा लवकर पाऊस पडू दे करून पण या सगळ्या गोष्टी व्यवस्थित करायला मिळतात आता आणि यावर्षी उलट झालंय माहिती आहे ना मिरक नंतर आलाय आणि पहिलं वटपौर्णिमा आली ये पाच सवाशिनी पुढच्या वर्षी माहेराला यायचं शिरती आता आपली पूजा झाली आहे वाण देऊन झालेले आता सगळ्यांनी नाव घ्या आपल्या काय पतीचे चला अंकिता तू सुरुवात कर हिमालयावर ठेवल्या बर्फाच्या राशी लक्ष्मीकांत नाव घेते वटपौर्णिमेच्या दिवशी अरे वा चला देवारात लावला दिवा त्यात जळते ज्योत सुनील रावणसाठी करते वट सावित्रीचे वट अरे वा वटपौर्णिमेच्या दिवशी वटवृक्ष मी पुजले आणि किशोररावांच्या दुर्गायुष्यासाठी वट सावित्रीचे व्रत मी केले अरे वा चला चांदीच्या ताटात खडी साखरेचे खडे सुरेश रावणचं नाव घेते वटवृक्षाच्या पुढे अरे वा तर आता पूजा विजा झालेली आहे आता हे जे वाण आहे ते बाकीच्या सवाशिणी आहेत आपल्या गावातल्या त्यांच्या प्रत्येकाच्या घरी जाऊन देणार तुम्ही अच्छा मित्रांनो हा गोड सोहळा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आजचा हा आपण हा छोटासा एक व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो वडाचं महत्व आपल्याला किती आहे हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे आणि या वडाची दरवर्षी पूजा केली जाते पण हे इतक्या पुरतं मर्यादित न राहता आपण प्लांटेशन देखील केलं पाहिजे वटवृक्ष लावली पाहिजेत इतर आपली जी जंगली झाडं आहेत त्याचा एक वेगळा व्हिडिओ आपण बनवणार आहोत मिलिंद पाटील सरांबरोबर की त्यांच्याकडे अशी काही झाडं आहेत का असे काही झाडाच्या प्रजाती आहेत ज्या आता दुर्लभ होत चाललेल्या आहेत फार कमी प्रजाती आहेत तर त्यांचं प्लांटेशन किंवा त्यांची एक नर्सरी त्यांनी बनवलेली आहे त्या ठिकाणी आपल्याला ती झाडं विकत मिळतात तर याचा एक सेपरेट व्हिडिओ आपण बनवणार आहोत आणि आपण देखील हे वृक्षारोपण करणार आहोत मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्व अगोदर तुम्हाला मिळतील असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेईन तोपर्यंत बाय बाय देव बरे करू